मागच्या वर्षी मी भारतात आलो होतो उसाचा रस प्यायला थांबलो एक आजीबाई येऊन मला म्हणाल्या लेकरा तुझं थोबाड पाहिला ना की मला कळतं की व्हायरसची काहीतरी वाईट बातमी आले मी तरी काय करू हो तर डॉक्टर रवी गोडसे एक जानेवारीला पेन्सिल्वेनियातून भारतात येत आहेत मिसळ खायला तर मिसळ खायचे प्लॅन करत असताना हे हाका नूडल येऊन आदळले तोंडावर वसंतराव वा हाका मारतायत सुभानराव वा हाका व्हायरस म्हणतायत असं हाका वगैरे म्हणणे एकदम चुकीचं आहे आपण म्हणता कमाने चायनामधल्या लोकांना आपण वाचवूया याच्यातून चायनामधल्या केसेस वाढल्यात त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही एक्सपर्ट्स म्हणतायत की दहा लाख लोक मरतील काही काही एक्सपर्ट्सनी तर धरला धरलाय की पंधरा लाख लोक सुद्धा मरू शकतील चायनामध्ये काय चाललंय ते बघायच्या आधी तुमच्या डोळ्यात डोळे घालून निडर आत्मविश्वासाने लहान तोंडी मोठा घास घेत ज्या विश्वासाने शिवाजी महाराज अफजल खानाला लोळवायला निघाले त्या विश्वासाने तुम्हाला सांगतो चीन मध्ये जे चाललंय ते भारतात होणार नाही भारतामध्ये तिसरी लाट येणार नाही तुम्ही आरामात राहा मजेत राहा सध्या जे चाललंय तसं सगळं चालू ठेवा सुट्ट्या बिट्या मस्त काहीही तुम्ही काळजी करू नका तर चायनामध्ये तीन वर्षाचा लॉकडाऊन उठवल्यानंतर केसेस वाढल्या नसत्या तर लॉकडाऊन कशाला होता आणि आता केसेस वाढल्या तर मग आश्चर्य कशाला आहे नॅचरल डिसीज म्हणजे जो कोविडचं नैसर्गिक इन्फेक्शन होतं अख्ख्या जगाला त्यातून जायला लागणार चायना असं ऍक्च्युली मी एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी टू मध्ये भवितव्य केलं होतं की हे चायनामध्ये होणार आता विचार करा जेव्हा लोक तिसरी लहर तिसरी लहर म्हणत होते मी असा खंबीर नाही येणार नाही येणार म्हणत होतो आता मी जर का म्हणायला लागलो लहर तर ती किती खराब असेल म्हणजे एकदम भरवशाच्या मशीलाच तोंडगा झाला बघूया आपण ही लहर ऑप्शनल आहे वाचवता येईल चायनाला स्वतःला त्याच्यातून आणि मला भीती वाटते की कदाचित न्यूझीलंडमध्ये पण असं होऊ शकेल साऊथ कोरियामध्ये सिंगापूरमध्ये ऑस्ट्रेलिया कॅनडामध्ये शक्य आहे पण बहुधा होणार नाही पण हे थांबवता येईल त्याच्या आधी पटकन की असं असेल का काय की चायनामध्ये एक वेगळाच व्हायरस आलाय म्हणजे टोटली म्युटेटेड कोविडचं रोग आणि ते असं पसरतंय आणि जसं दोन हजार एकोणीस साली आपण बेफिक्रीत होता ना ते काय वुहान बिहान कुठे आपल्याला माहिती नाही वगैरे आणि अचानक अख्ख्या जगाला संकटाच्या खाईत टाकलं तसं होतंय का नाही हो हा चायनामध्ये काही नैसर्गिक इन्फेक्शनच नव्हती त्यांच्या झिरो कोविड वेळेपणामुळे त्याच्यामुळे आपण अख्ख्या जगाने ज्याला ऑलरेडी पचवलाय हो त्या ओमिक्रॉनची पिल्लावळ ती हो चायनामध्ये चालली आहे म्हणजे जे अरे आपल्या वर्गात तो वसंत होता ना त्याच्यासारखाच दिसतो त्याच्यासारखाच हसतो त्याच्यासारखाच गातो अहो तो मावशी तो वसंतच आहे हो तो ओमिक्रॉनच आहे तो आपण ऑलरेडी त्याला पेलला आहे त्याच्यामुळे आपण काय त्याला घाबरायचं काय करण्याचं काय नवीन व्हायरस वगैरे नाही येतो तर दुसरं ते म्हणतात की रेप्लिकेटिंग व्हायरस फक्त म्युटेट होऊ शकतो ना मग आता चायनामध्ये लाखो केसेस आल्या समजा करोडो आल्या आणि रेप्लिकेट होता होता अचानक बदलला आणि जसा डेल्टा होता बलशाली तसा झाला आणि मग तो, तो भारतात आला तर मग आपलं काय होणार फिर तेरा क्या होगा कालिया समजा ना असा एक आला म्युटेशन खूप ताकदवान आहे दारासिंग सारखं तो दारासिंग आहे ते नवीन म्युटेशन आणि हे ओमिक्रॉन आहे ते सिंग म्हणजे एकदम भाग मिल्खा भाग एकदम फास्ट पळणार ते तुमच्या जवळ असले तर दारासिंगने पकडलीच तुमची मानगोट पण ते तुमच्यापासून अर्धा मैल दूर आहेत त्यांना तुमच्याजवळ पोचायला पाहिजे आणि त्या दोघांपैकी तुम्हाला एकच पकडू शकतो तो दारासिंग बिचारा एवढी सगळी कमावलेली शरीरी अष्टी घेऊन झुलत झुलत ये पर्यंत मिल्खासिंग पळत पळत येऊन तुम्हाला पकडतो मिल्खासिंगने पकडलं की तुम्ही दारासिंग पासून वाचलात एक वर्षापूर्वी बरोबर एक वर्षापूर्वी मी जबरदस्त आत्मविश्वासाने सांगितलं होतं की या ओमिक्रॉन कदाचित भारताला वरदान ठरेल छोट्या व्हॅक्सिन सारखं काम करून जाईल काही लेअर बिअर येणार नाही लोक हॉस्पिटलमध्ये पोचणार नाही तसं आता जगामध्ये सगळीकडे ओमिक्रॉन पसरलाय त्याच्यामुळे चायनातून जरी दारासिंग निघाला तरी तो दारासिंग जगातल्या किंवा भारतातल्या लोकांपर्यंत पोचेपर्यंत मिल्खासिंगने त्यांना ऑलरेडी पकडलेला असणार आहे त्याच्यामुळे हा असा व्हेरियंट खतरनाक चायनामध्ये येईल अशी काही भीती नाही आहे आता चायनामधले ही सगळी न्यूज येते ही ऐकून पण म्हणजे कोविड होऊ शकेल पण कोणी हॉस्पिटलमध्ये जाणार नाही तर आपल्या म्हणे लोकांनी काय सांगितलं आपल्याकडच्या एक्सपर्टनी की आपल्याला घाबरायचं काही कारण नाही मी एवढा खुश झालो मी म्हटलं अरे हे आ, रवी गोडसेचा डायलॉग बोलतायत यार हे लोक घाबरायचं काय कारण नाही वगैरे मग त्याच्यानंतर ते बोलले की ते काहीतरी विजिलन्स साठी फैसला करतात मग माझ्या छातीत धडधडायला लागला हे लोकांना आम्ही अगदी नम्रपणे सांगतो झब्याला झब्बे बांधून फैसला करायला बसले ना की मला खूप अगदी घामच फुटतो की काय करतील की ना ते म्हणतात ना एक अहसान करणार की मुझपर कोई भी एहसान मत करणार म्हणजे त्या विजिलन्सच्या नादापायी त्यांनी काहीतरी वेडेपणा चालू केला ना की परत निर्बंध आणा मास्क आणा हे करा जेनोमिक सिक्वेन्सिंग वगैरे ठीक आहे पण बाकी काही लफडी करून त्यांनी अजून अर्थशास्त्रावर भाई भा, ताण दिला ना तर सगळी वाट लागेल आता चायनाची ही जी लहर ऑप्शन आल आहे मी म्हणतो ना माझ्या चायना करता काही आयडियाज आहे भारतामध्ये आपलं कोणी ऐकत नाही पुण्याला लोक मला म्हणतात अरे तुल आल्याचं भेटायला आवडेल आम्हाला सात जानेवारीला दुपारी दोन ते चार सोडून कुठली वेळ सांग तर आता चायनामध्ये माझं कोण ऐकणार आहे पण बोलून टाकूया आणि आपण जे चायना बद्दल बोलतोय ना ते दुसऱ्या कुठल्या तरी राष्ट्राला पण लागू पडतं काही करायचं असेल तर आपण करू शकतो म्हणजे नुसताच विजिलन्स नको हो काहीतरी ठोस पावलं नुसतंच काळजी घेऊन काय आहे आता चायनाला मी काय सांगतोय पहिली गोष्ट म्हणजे मी काय मास्कच्या विरोधी वगैरे नाही पण मी म्हणतोय हा कुठल्या कुठे जास्ती इन्फेक्शियस आहे मास्कने वगैरे आला काय थांबवता येणार ना नाही निर्बंधाने थांबवता येणार ना नाही लॉकडाऊन करू नका त्या एक्सपर्टच्या पाया पडा त्यांना म्हणा किती मृतांचे आकडे होणार आहेत ते तुम्हाला नाही त्यांना वाचवता येत ते आकडे सतत सांगत बसू नका हे निर्बंध वगैरे तर ऑफकोर्स काही घालू नका हे टेस्टिंग ट्रेसिंग आयसोलेशन करण तर सोडास ते करायचा विचार करणं पण वेड पण आहे हा फार फैलणारा व्हायरस आहे त्याला नाही थांबू शकत शक्यतो हा मामुलीच आहे ओमिक्रॉन इथपर्यंतच असतो लंग्ज मध्ये जात नाही लंग्ज मध्ये थोड्या प्रमाणात गेला तर ते जे लोक कोट्यावधी केसेस आल्या त्यातले जर का लाखो लोक हॉस्पिटल मध्ये पोहोचले तर त्यांना कसं वाचवता येईल ते बघूया पहिली गोष्ट काय करायची हा जो ओमिक्रॉन ॲडजस्टेड बूस्टर आहे चायना पण बनवतोय स्वतःचा ओमिक्रॉन ॲडजस्टेड बूस्टर तो इतर आणायचा किंवा ओमिक्रॉन ॲडजस्टेड बूस्टर आहे जगातले ते देऊन टाकायचे आता तुम्ही म्हणाल काय पण व्हॅक्सिन येतं हार्ट अटॅक येत आहेत काही येत नाही येतो कदाचित ते कोविडमुळे येत आहेत पण ते मग बघूया आता आणि व्हॅक्सिन तुम्हाला सिरियस डिसीज पासून वाचवतात पण वाचवतात नक्की फरक पडतो त्याचा चायनाच्या वॅक्सिन तशा थोड्या कमी थो होत्या पण आपण असं चायनीज चायनीज व्हॅक्सिन म्हणून बोलतो ना अहो पण आपल्या आखाती देशांमध्ये दुबई बिबईमध्ये सगळे आपलेच भाऊ बंद येतो त्यांनी चायनीज व्हॅक्सिन घेतल्या त्यांना घाबरवू नका तुम्ही त्या चायनीज व्हॅक्सिन पण तुम्हाला सिरियस डिसीज पासून वाचवतील तो ओमिक्रॉन ॲडजेस्टेड बूस्टर आणा जे एसिम्टोमॅटिक लोक आहेत त्यांचं टेस्टिंग करू नका जे सिम्प्टोमॅटिक लोक आहेत त्यांच्यापैकी सुद्धा जे लो रिस्क आहे त्यांचं टेस्टिंग करू नका जे हाय रिस्क लोक आहेत त्यातल्या इम्युनोसप्रेस लोकांची लिस्ट बनवा त्यांना एव्ह्युशेल्ड हे इंजेक्शन द्यायचा विचार करा कदाचित एव्ह्युशेल्ड आता चालणार नाही ओमिक्रॉनच्या गॅस पण बघूया पण इम्युनोसप्रेस लोकांची लिस्ट बनवा जे रिस्क लोक असतील एकदम हाय रिस्क की ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात आपल्याला भारतामध्ये कसं आहे व्हॅक्सिन पण मस्त भारत सरकारने काम केलं होतं आणि नॅचरल डिसीज पण झाला होता हे दुहेरी चिलखत आहे लोकांना ते हे नाहीये नैसर्गिक डिसीज काही त्यांना नाहीच आहे त्याच्यामुळे ते प्रोटेक्शन नाहीच आहे त्यांच्याकडे त्याच्यामुळे खूप लोक हॉस्पिटलमध्ये त्यांचे जाऊ शकतात तर हॉस्पिटलमध्ये जाऊच नाहीये म्हणून त्यांना काय करता येईल काही आता ओरल औषधं आहेत मोलनू काय एवढं चालत नाही तीस टक्केच इफेक्टिव्ह आहे पण त्याचा एक वेगळा उपयोग करता येईल निर्मा ट्रेलव्हीर आहे मॅक्स्लोवीर म्हणजे ते चांगलं ऐंशी टक्के चालतं पासष्टच्या वरच्या लोकांमध्ये छान चालतं ते एक नवीन ऐशन आलं आहे म्हणून कोणी या नाव पण ऐकलेलं नसेल ते एनसेट रेल आहे ते निर्माट्रेल व्हीरसारखंच निर्मा आहे पण फक्त सात गोळ्या पाच दिवसात घ्यायच्या दिवसातून एकदाच घ्यायची एकदम सोपं आहे साईड इफेक्ट्स नक्की काही नाही आहे एफिकसीवरून थोडी चर्चा चालली होती म्हणून जपानने त्यांना मे जून मध्ये परवानगी नाही दिली पण आता जपानने त्यांना इमर्जन्सी परवानगी देऊन टाकले तर ही जर का परवानगी आता रेमडेसिवीरचा तीन दिवसाचा प्रोटोकॉल करता येतो हाय रिस्क लोकांकरता भारतामध्ये ते कठीण जाईल कधी पाळी येणारच नाहीये आपल्यावर भारतामध्ये ते कठीण जाईल कारण मग ते त्याचा काळा बाजार वगैरे चालू होईल पण मी काय म्हणतो की आता आपल्याला हे विजिलन्स वगैरे आपण म्हणतोय ना हे करायचं ते करणार फैसला करणार निर्णय करून करणार काय तुम्ही जिनोम सिक्वेन्सिंग वगैरे करून उपयोग आले तर चायनाला मी काय म्हणतोय फक्त हाय रिस्क लोकांना ते हॉस्पिटलमध्ये जाऊ नयेत म्हणून वाचवा लहर येणार नाही कसं वाचवणार औषधं देऊन मोनोक्रोलन अँटीबॉडी तर आता चालतच नाहीत रेमडेसिवीर डिफिकल्ट आहे त्याला घरी द्यायलाही आहेत ना आणि हे जे नवीन आहे झोकोवा मेडिकेशन एनसेट रेल्वेर ते मोल्नु पिरावीर बरोबर कंबाईन करता येतं म्हणजे मोल्नुपिरावीरचे तीस टक्के आणि याचे सत्तर टक्के म्हणजे जवळजवळ शंभर टक्के त्याला अप्रूव्ह करून टाका आता सेफ आहे पण एफिकसी बघायचे त्याला अप्रूव्ह करून स्टॉक पायल करून ठेवा म्हणजे लोक हॉस्पिटलमध्ये जाणार नाहीत रजिस्टर्ड बुस्टर असं काहीतरी हे मी चायनाला करायला सांगतोय त्यांना हे आपल्या लोकांना खूप वाचवता येईल चायनाला तर भारतामध्ये संकट येणार नाहीये हे ये भारतामध्ये काही होणार नाहीये हे सगळं आपलं ऑलरेडी होऊन गेलंय परत होणार नाही तरी तुम्हाला काही करायचंच असेल तर या गोष्टी करा नुकताच विजिलन्स आणि लोकांना पत्रक पाठवा असं करू नका हे बघा असं उपवादाने बोलणं चुकीचं आहे आपले हे जे भारतात राहून सेवा करणारे डॉक्टर आहेत आपले टास्क फोर्सची मंडळी खूप हुशार आहेत जसे ते सूर्या सारखे तळपत असतात आकाशामध्ये त्यांच्या हुशारीला मी एवढंच म्हणेन की मित्र तुमच्या पाठीमागे सावली सारखा उभा पाहिजे तर या सूर्याना मी म्हणेन आता जास्ती तळपू नका यार आम्हाला थोडी सावली हवे देखोनी उदया तुझ्या द्विजकुळे गाती अतिहर्षुनी हर्षुनी लादिक सर्व दुष्ट दडती गिर्यंतरी जाऊनी देशी ताप परी जसा वरीवरी वरी थो थोरही बिघडतो हा बोला आहे खरा भारताला काहीही काळजीचं कारण नाही तुम्ही शांतपणे राहा मजेत रहा, डॉक्टर रवी गोडसे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट